आणि बैलमा काय केले की लोक पैसे मागतात, कोण म्हणते 10,000 द्या, 20,000 द्या, 50,000 द्या, लोकांना 25-25 30-30 लाखाची बैलं घेऊन 50-50 60-60 हजाराच्या वायद्या द्यावं लागतात. ही अशी परिस्थिती वाईट आहे. पथुर आणि सर्जेची गाडीला चांगला स्पीड लागला, आपण निर्विवादपणे गट सेमी आणि फायनलमध्ये वर्चस्व स्थापन केलं आणि पहिला क्रमांक केला. त्याचवेळी राहुलबाईंना सांगितलं होतं की पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानाला सुद्धा आपण हीच गाडी पळू, आणि त्याच पद्धतीनं गाडी पळली आणि पुसेगावला सुद्धा नक्कीच चांगल्या पद्धतीनं गाडी पळेल. यांवरती आमचा इतका विश्वास आहे की आम्ही डोळे दाखवून घरी बसून नानांवरती ही सगळी ही नानांची संपत्ती आहे खऱ्या अर्थानं. म्हणजे ही बैलं जरी माझी असली, मालकी जरी माझी असली, तरी संपूर्ण सांभाळ्याचा नानाच करत असतात आणि खऱ्या अर्थानं नानाच ते पाहत असतात. त्याच्यामुळं नाना ज्यावेळेस गाडी वाचतात त्यावेळेस आम्ही बिंदास्तच असतो. आता बरेच जण म्हणतात संजय राऊत आहेत, संजय राऊत आहेत काय, आता बोलणाऱ्यांचं आपण काय बोलणार, त्यांच्या पुढं आपली शांतच राहणं बरं वाटतं. कारण सारजा वर्सेस मथुर ही बिंजोड 100% होणार. खरेदी सध्या तर काय नाही, कारण नानांना बायकोनं सांगितलं ही शेवटची खरेदी असेल, सध्या तरी लगेच काय खरेदी नको. जर तुम्हाला परत घरी यायचं असेल तर काय खरेदी करू नका, सध्या याच्यावरच लक्ष द्या आणि याच दोघांना काढवा, नंतर सध्या तरी खरेदी हा विषय थांबला. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, चांगबलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटा दिसते त्यावर क्लिक करून ऑल ओवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार. बरेच दिवस झाले इच्छा होती की जेव्हापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही आलाय घरचा सहज पळवायचं, आज इच्छा पूर्ण झाली काय सांगत. नक्कीच, खऱ्या अर्थानं ज्यावेळेसपासून बैलगाडी क्षेत्रात आलोय त्यावेळेस असं वाटत होती की बाबा घरची जोडी पळावी, आज ती इच्छा पूर्ण झाली. म्हणजे याच्यापूर्वी पण आपण घरची गाडी पळवली होती, मग आपला हिरा असेल राजवीर असेल, मात्र आज आदत्त गटामध्ये आपली इच्छाच होती की एक आदत खोंड घ्यायचा आणि त्याला खऱ्या अर्थानं एक चांगली घरची गाडी आदतच्या गटात पळवायची. मग आज ती सरजा आणि सुंदरने ती इच्छा पूर्ण केली. सुंदरला ज्यावेळेस घेताना बरेच म्हणजे विठ्ठल नानांची तुम्ही त्यात साथ असेल किंवा बाकीचे जे अनुभवी बैलगाडी मालक आहेत त्यांचे पण काय सांगाल. म्हणजे नक्कीच बैल ज्यावेळेस घेतला त्यावेळेस खरंच रेया जाईल की आमचे मित्र वैभव कदम यांना, कारण वैभव कदम मुळेच आम्हाला हा बैल मिळाला. वैभव कदमनं खऱ्या अर्थानं वागमनांची व्यवहार केला होता आणि त्याच्यानंतर मग हा बैल मला त्यांना दिला. त्याच्यामुळे हे श्रेय खरंच अर्थ वैभव कदम आणि समीरबाई या जे सरपंच आहेत नेरचं त्यांचंच आहे. दादा, तुम्ही म्हटलं घरचा साज पळवायची इच्छा होती, खरंच आत्ताच्या काळात गरज आहे का त्याची काय सांगा. नक्कीच नक्कीच घरचा साज पळवलाच पाहिजे, कारण तुम्ही आदतच्या मैदाना बघत असाल, कारण आदतच्या मैदानामध्ये एक बैल एक आदत अशा पद्धतीची मैदान ऑर्गनाईज होत आहेत. मात्र ज्याची आदत खोंड आहे त्याला बैल मागावा लागतो आणि बैल मागाय गेले की लोक पैसे मागतात, कोण म्हणते 10,000 द्या, 20,000 द्या, 50,000 द्या, लोकांना 25-25 30-30 लाखाची बैलं घेऊन 50-50 60-60 हजाराच्या वायद्या द्याव्या लागतात. ही अशी परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे हे गरजेचं घरचीच गाडी पळवायची असं निर्णय घेतला. सर, सुंदरबद्दल काय सांगाल अजून, म्हणजे कुठे बघितलेला त्याला पहिल्यांदा कसं. हा खोंड माझ्या नजरेत तसा नव्हता, कारण मी या शरीर क्षेत्रात नवीनच आहे, पण माझा मित्र वैभव कदम आणि नेरचे सरपंच समीर भैया यांनी दोघांनी ही खरेदी केली होती. त्यांचं असं मत होतं की सर हा बैल खूप सुंदर पळतोय, अंगापूरला ज्या फाटीतून लोकांना गट निघत नाही त्या 9 नंबर फाटीतून यानं सेमी काढला होता आणि त्यावेळेस तो व्हिडिओ मला दाखवला आणि तो व्हिडिओ मला आवडला. मग व्हिडिओला वैभवनं सांगितलं की बाबा सर काय करायचं, तर मग वैभवनं आणि समीर भैयानं तो बैल घेतला आणि नंतर तो मला बैल दिला. सर, तुम्ही दिलखुलास मनाचे माणूस आहे, कारण तुम्ही पहिरे प्रेक्षकांची इच्छा असते ती पूर्ण करता. आता पण पुसेगावचं मोठं मैदान येते, काय तयारी, जंगी तयारी कशी सुरू. नक्कीच, ज्यावेळेस माळशिरा सिंध केसरीला 61 फाट्याच्या मैदानामध्ये मथुर आणि सरजा ही गाडी पळाली आणि मथुर आणि सरजेच्या गाडीला चांगला स्पीड लागला, आपण निर्विवादपणे गट सेमी आणि फायनलमध्ये वर्चस्व स्थापन केलं आणि पहिला क्रमांक केला. त्याचवेळी राहुलबाईंना सांगितलं होतं की पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानाला सुद्धा आपण हीच गाडी पळू आणि त्याच पद्धतीनं गाडी पळली आणि पुसेगावला सुद्धा नक्कीच चांगल्या पद्धतीनं गाडी पळेल, याबाबत पण तेळ मात्र शंका नाही. म्हणजे त्यावेळेस तुमची चर्चा झाली की आता पळवायची जोडी. नक्कीच, राहुलबाई एकदम दिलदार मनाचा माणूस आहे, कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये असे शब्दाला जागणारे खूप कमी माणसं आहेत, तर त्यांनी दिलेला शब्द आहे म्हणजे प्रमाण शब्द आणि नक्कीच आम्ही हीच गाडी पळवणार आहे. काय झालंय दादा, प्रेक्षकांचं म्हणणं आहे की सरजेची तब्येत जरा थोडीशी कमी झाली, तर काय म्हणजे त्यावर काय. सरजेची तब्येत खूप चांगली आहे, चांगला खातोय, पण कसं मैदानात आला नाही तो, ज्यावेळेस मैदानात निघतो त्यावेळेस तो फार
फार एकदम जेवढी शरीरात आहे ते सगळं बाहेर टाकतो, त्याच्यामुळे तो मैदानात आल्यानंतर थोडासा आपल्याला अशक्त असा वाटतो, मात्र तो तसा नाही आहे. ॲक्च्युली सरजेची तब्येत खूप चांगली झालेली आहे आणि जसं जसं त्याचं वय वाढेल तशी तशी तब्येत अजून चांगल्या पद्धतीने दिसेल. आत्ता गोट्याचं काम तुम्ही एकदम म्हणजे फर्स्ट क्लास केलेलं आहे, गोटा बघितला आत्ता तयारी झालेलीच आहे, तर काय म्हणजे तो ते कसं डोक्यात आलं गोटा नवीन करायचं? कारण ज्यावेळेस आम्ही बैल विठ्ठल नानांच्या धावणीला आणले त्यावेळेस नानांची सुरुवातीला धावण छोटी होती आणि आपल्याकडे आता 4-5 बैल आहेत. आता एवढ्या 4-5 बैलांची देखभाल करायची म्हणजे एक चांगला गोटा असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपण मग एक अत्याधुनिक पद्धतीचा गोटा तिथं बांधलेला आहे. आजच आपण आता नवीन हीटर सुद्धा आणलेले आहेत, रूम हीटर, कारण आता थंडी वाढलेली आहे आणि थंडी वाढली म्हणजे आता 1.5 महिना तर थंडी राहील, तर आता त्या थंडीपासून बैलांचं संरक्षण व्हावं म्हणून आजच आपण रूम हीटर आणले. आता तिथं रूम हीटर सुद्धा असणार आहेत, वरती आपण फॅन बसवलेले आहेत, म्हणजे जास्त जर थंडी उन्हाळ्यामध्ये जर गरम जास्त झालं तर त्या पद्धतीचा फॅन पण आपण बसवतोय. म्हणजे काय की संपूर्ण बैलांची पद्धतीची गोटा, तिथं आपण टीव्ही पण बसवणार आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा अत्याधुनिक गोटा तयार करतोय. ज्यावेळेस गाडी माग असती तरी पण विठ्ठल ड्रायव्हर काही करून ती गाडी म्हणजे गुलालात ठेवतातच, म्हणजे बैलगाडी क्षेत्रातले चाणक्यच म्हणावं लागेल, काय सांगेल त्या नानांवरती आमचा इतका विश्वास आहे की आम्ही डोळे दाखवून घरी बसून नानांवरती ही सगळी ही नानांची संपत्ती आहे खऱ्या अर्थानं. म्हणजे ही बैल जरी माझी असली, मालकी जरी माझी असली, तरी संपूर्ण सांभाळ्याचा नानाच करत असतात आणि खऱ्या अर्थानं नानाच ते पाहत असतात. त्याच्यामुळं नाना ज्यावेळेस गाड्या असतात त्यावेळेस आम्ही बिंदास्तच असतो, कारण नाना ज्या पद्धतीनं गाड्या आणतात संबंध महाराष्ट्राला माहिती आहे की बैलगाडी क्षेत्रातला आम्ही त्यांना कृष्ण म्हणतो, तर त्या पद्धतीचं काम नानांचं आहे, त्याच्यामुळं नानांवरती आम्ही बिंदास्त असतो. सर, बैलगाडी मालक म्हणून तुम्ही क्षेत्र गाजवतेस, ॲज अ युट्यूबर म्हणून पण तुम्ही धुरा केलाय, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे प्रेम मिळते जनतेचं काय सांगाल? नक्कीच. कसं आहे की भारताच्या राज्यघटनेला प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? मला जे व्यक्त वाटतं ते मी स्पष्टपणे मी माझ्या चॅनलवर बोलत असतो आणि आता युट्यूब म्हटलं की एक खऱ्या अर्थानं जर आपल्याला लोकांपर्यंत आपल्या भावना पोहोचवायच्या असतील तर त्या कशा पोहोचवायच्या? तर युट्यूबच्या माध्यमातून. बरेच युट्यूबर्सला वाटतं किंवा बाबा सरांनी चॅनल काढलाय, सर असे करतायत तसं करतायत, पण नाहीये. तो मी चॅनल फक्त माझे वैयक्तिक मत मांडण्यासाठी काढलेला आहे आणि मला घटनेने भारताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, आता मी व्यक्त व्हायचं नाही तर मग कुठं व्यक्त व्हायचं, त्याच्यासाठी तो चॅनल आहे, बस काही. अजून एक टिप्पणी केली जाते, संजय राऊत बरेच कमेंट मध्ये येते, काय सांगाल म्हणजे काय? आता कसं बोलणाऱ्याचं आपण तोंड काय धरू शकत नाही. कसं असतं कमेंट करणारे घरी बसून काही कमेंट करतात. आता बरेच जण म्हणतात संजय राऊत आहेत काय, आता बोलणाऱ्यांचं आपण काय बोलणार? त्यांच्या पुढे आपली शांतच राहणं बरं वाटतं, कारण बोलणाऱ्याला तोंड दिलंय त्याच्यामुळं ते बोलतच राहतात. आता कसं आहे की 100 मधले 10 कमेंट निगेटिव्ह असतात पण 90 कमेंट पॉझिटिव्ह असतात, त्याच्यामुळं निगेटिव्ह कमेंट विषयी जास्त विचार करत नाही, आपण आपलं काम करत राहायचं. हे नंदी आहेत, या नंदींची सेवा करत राहायचं, त्यांचा आशीर्वाद आहे, बघतच राहतो. सर, आता धावणीला बरीचशी बैलं झालेत, नियोजन कशा पद्धतीने इथून पुढचं कसं असणार आहे? बरच टेन्शन असते, नियोजन रोजच असतं. रात्रीपर्यंत याचा पायरा झाला नव्हता, खरा पायरा याचा हरण्यावर होता भारत केसरी, पण आमचे मित्र बबलू दादा यांना सांगितलं की जर बिनजोड जमली नाही तर आपण आज ही गाडी पळू, म्हणजे हरण्याची आणि सुंदरची. मात्र त्यांची आणि महबूबची बिनजोड झाली, त्या मुळे हरण्या आला नाही. हरण्याचा नंतर मग कॉकटेलचा फोन आला होता, मग कॉकटेलचा आणि आमचा पायरा जमला होता, पण 8:15 कॉकटेलची पण अचानक तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्यामुळे कॉकटेल वाल्यांना सांगितलं की आम्ही येऊ शकणार नाही, कारण एवढा लांबीचा प्रवास पुण्यापासून उडकीत ना बैल यायचा, म्हणजे 225 किलोमीटरचं अंतर आहे. मग त्यांना म्हटलं तुमचा बैल का नका, मग शेवटचा मार्ग होता घरचा असाच, कारण आपण पहिल्या मैदानाला याला सरजावर झुकणार नव्हतो, कारण सरजाचं स्पीड आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे म्हटलं ही गाडी कशी पडेल काय अंदाज नव्हता, पण चला म्हटलं ठीक आहे, आता तर आता वेळ आली, अभिनय तर कमी नाही म्हणून जोडलं, गट तर सुंदररित्या काढलाय. सर, सरजा गुलालातच आहे कायम, आता मागचं मैदान झालं, कॉकटेल आणि सरजा जोडी कशी वाटली जोडी? नक्कीच गाडी चांगली पळाली, गट सेमी फायनलला गाडी थोडीशी पब्लिक न लागली. चला, हे बैलगाडी क्षेत्र आहे, कोणाला ना कोणाला तर कधी ना कधी तर पब्लिक न पळायला लागणारच आहे, तरी पण गाडी खूप सुंदर पळाली, छान वाटलं आणि नक्की पुन्हा एकदा गाडी पळणार आहे. आता अजून एक महत्वाचा प्रश्न की जी बिनजोडची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होती की सरजा वर्सेस मथुर, तर ती तुम्ही म्हटलेलं काहीतरी याच महिन्यात आहे, पण काय काय नेमकं झालं काय एक्झॅक्टली? आता त्या बिनजोड विषयी मी आता तर काय बोलू शकणार नाही, ऑफिशियली माझ्या चॅनलवर मी नक्की सांगेल, पण बिनजोड होणार का नाही तर त्या प्रश्नाचं उत्तर देणार.
सारजा वर्सेस मुतूर ही बिनजोड 100% होणार. ती तुमच्या चॅनलवर कळेल मित्रांनो. सर आत्ता काय डिस्क्लोज करत नाहीत. सर सुंदर दावणीला आला आहे तुमच्या, दिसायला पण सुंदर आहे. म्हणजे प्रेक्षक जे तुमचा मित्र परिवार किंवा त्यांचे बरेचसे प्रतिक्रिया आले असतील सुंदरच्या खरेदीवर, काय सांगाल म्हणजे काय काय प्रतिक्रिया होती? सुंदर ज्या वेळ पळला, पळल्यानंतर आता संबंध महाराष्ट्रातून पुणे येतात, चांगला पळतोय, खूप सुंदर वाटलं. पहिला पण मला कुणाचा आला असेल तर तो आला वैभव कदमचा. कारण वैभव म्हटला, बघा सर तुम्हाला मी बैल घेऊन दिला, वस्तू कशी आहे. तर त्याला वाटत होतं की मी त्याला म्हणायचो अरे एवढ्या महाग किमतीच्या आपण वस्तू घेतोय, पळेल का? तर खऱ्या अर्थानं आज त्यानं डोळ्याचं पारणं फेडलं, खूप छान पळाला, समाधान झालं. भविष्यात नक्कीच हा नाव करेल आणि त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघतोय. सर बैलगाडी क्षेत्र गाजवायला बरीचशी वर्ष जातात, म्हणजे अक्षर 10-12 वर्ष बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचं पण नाव एवढं नसते तेवढं, म्हणजे सक्सेस 2-3 महिन्यात करणं आणि काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे नक्कीच, कारण बैलगाडी क्षेत्रात बरीच माझ्यापेक्षा जुनी जाणती लोक आहेत, नक्कीच त्यांचे आशीर्वाद आहेत. आता कसं झालंय की माझ्याकडे सरजा नावाचा एक चांगला बैल आहे, योगायोगाने गौतम भैया काकड्यांनी तुम्हाला बैल दिला, तो बैल चांगला नाव पळतोय म्हणून माझं नाव आहे. आणि खऱ्या अर्थाने या क्षेत्रात ज्याच्यामुळे आला तो माझा आवडता शिष्टमय रुस्तमय इंदकेसरी बकासूर, आणि या बकासूरमुळेच मी आज या क्षेत्रात आहे आणि त्याच्यामुळेच माझं नाव आहे. माझ्या नावाच्या मागं सगळ्यात जास्त श्रेय कोणाचं असेल तर ते बकासूरचं आहे. सर गौतम भैयांची एंट्री परत झाली बैलगाडी क्षेत्रामध्ये, तुमचं काय म्हणजे फोन वगैरे झाले का भैयांना? काय नक्कीच भैयांची फोन चालत असतात. आता आज बघा, काल पण भैया गोव्याला सहकुटुंब फिरायला गेलेले आहे. तर भैया एकदम निर्मळ स्वच्छ मनाचा माणूस आहे, एकदम चांगल्या पद्धतीचं अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व या बैलगाडी क्षेत्रात आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींची या बैलगाड्या क्षेत्राला गरज आहे आणि त्यांना ज्या पद्धतीनं पुनरागमन केलंय नक्कीच त्यांचं पुन्हा एकदा या बैलगाडी क्षेत्रामध्ये स्वागत आहे. कारण तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या अनुभवी लोकांची या क्षेत्राला गरज आहे आणि नक्कीच पुन्हा बैलगाडी क्षेत्रात त्यांचा मॅगी ज्या पद्धतीनं पळाला आहे आणि नक्कीच उशेगावला सुद्धा तो पुन्हा एकदा सज्ज झालाय. नक्कीच पुन्हा एकदा सृष्टीभैया गौतम भैया काकडे हे नाव ऐकण्यासाठी लोक आतुरले. पुसेगावचं पहिलंच हिंदकेसरी मैदान आहे तुमचं, मनामध्ये काय चालू आहे आता सध्या? 8 तारखे समोर लक्ष 8 तारखेचं आहे. काय बैलगाड्या क्षेत्राचा वर्ल्ड कप पुसेगावच्या मैदानाला म्हटलं जातं आणि प्रत्येकजण या मैदानाची तयारी करत असतो. मग प्रत्येकाचा जो कोणी महाराष्ट्रातला बैलगाडा मालक आहे त्याला असं वाटत असतं की आपल्याला काही नाही झालं तरी कुठल्याही मैदानात गुलाल झाला नाही तरी चालेल, मात्र पुसेगावच्या मैदानात त्या व्यक्तीला गुलाल हवा असतो. कारण सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद ज्या बैलाशी पाठीशी असतो तो बैल जोपर्यंत पळतो तोपर्यंत कायमस्वरूपी उजेडातच राहतो, त्याच्यासाठी ती धडपड चालू असते आणि प्रत्येकाला वाटत असतं की सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आपल्या बैलांवर राहावा आणि त्या दृष्टीने तो पुसेगावच्या मैदानाचं नियोजन करत असतो. 8 तारखेला पुसेगावचं मैदान होत आहे. खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्राची पंढरी असलेलं पुसेगावचं मैदान, या पुसेगावच्या मैदानासाठी संबंध महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांना सर्व बैलांना माझ्याकडून शुभेच्छा आणि सर्वांची बैल गुलालात राहावी याच्यासाठी सुद्धा मी देवाला प्रार्थना करतो. ज्याचं त्याचं प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण व्हावं, पण सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही, काही जणांचं स्वप्न पूर्ण होईल, मात्र ज्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही त्यांना पुढच्या वर्षी पुन्हा जिद्दीनं चिकाटीनं तयारी करून यावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत राहावं. सर तुम्ही असंच यश मिळवत राहू आणि अजून नवीन खरेदी आम्हाला बघायला मिळतील. नवीन खरेदी सध्या तर काय नाही, कारण आनंदन बायकोनं सांगितलं ही शेवटची खरेदी असेल, सध्या तरी लगेच काय खरेदी नको. जर तुम्हाला परत घरी यायचं असेल तर काय खरेदी करू नका, सध्या याच्यावरच लक्ष द्या आणि याच दोघांना काढवा, नंतर सध्या तरी खरेदी हा विषय थांबलाय. सर एवढ्या मोठ्या मोठ्या खरेदी करताय, सर्जाला 61 लाखाला घेतला, सुंदर नवीन खरेदी 22 लाखात, प्रेक्षकांचं काय म्हणजे सर पैसा कुठून आणतायत आणि तुमचा व्यवसाय काय काय? नक्कीच बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल माझा व्यवसाय काय, तर माझ्या टीकाकारांना सांगतो, माझा 2 कोटीचा पोर्टफोलिओ आहे शेअर मार्केटचा, 2 कोटीचा पोर्टफोलिओ असेल तर पर डे इंट्राडेला किती इन्कम असतो, कधी व्यवसाय फायद्यात असतो कधी तोट्यात असतो, जे शेअर मार्केट करतात त्यांना तुम्ही विचारा. त्याच्यानंतर माझी स्वतःची अकॅडमी आहे, 100 मुलं माझ्याकडे असतात, हा सुद्धा एक माझा व्यवसाय. तर या 2 व्यवसायाच्या माध्यमात, त्याचबरोबर माझी घरी शेती आहे चांगली, शेतीसुद्धा पाहायला या ज्यांना वाटतंय की ती शेती आहे ते तुम्हाला आल्यानंतर कळेल. तर या व्यवसायातून जे काही तुटपुंजी रक्कम मिळते तर ती मी माझ्या छंदात घालवतो आणि मला माझा छंद जोपासायचा असतो, कुठं ना कुठंतरी काहीतरी करणं गरजेचं आहे. दुसरा बाकीचा मला नाद नाही, मी कुणासारखा दारू पित नाही, कुणासारखा गोवा गुटखा खात नाही, काय कुठं आई अशी करत पैसे उडवत नाही. मला हा नाद आहे, ह्या नादात मला जर वाटलं की मला कुठेतरी कुठेतरी पैसे गुंतवावे तर ते गुंतवलेत, बाकीचं काही चुकीच्या गोष्टीसाठी थोडीच गुंतवले. सर यूट्यूबचं चॅनल नवीन चालू केलं आहे,
डॉलरमध्ये म्हणजे अमेरिकेचा पगार तुम्ही घेताय इथं भारतात बसून, काय काय आनंद आहे तो? किती भारी वाटतं, 700-800 डॉलर यायला लागलेत महिन्याला, म्हणजे 60,000 पर डे मंथ इन्कम व्हायला लागलाय. अण्णांना अनुभव आहे, 25 वर्ष झालं हा माणूस गाडी चालवतोय, कुठला बैल कधी वाढतोय कसा पळतोय, कुठला बैल कधी वाढवायचा, म्हणजे तोंडाला कोणता बैल मारायचा, कुठला बैल कधी ओढून धरायचा, सुट्टीला काय होतंय, कोणत्या बैलाला तळ आहे, कधी कुणाची उडी काढून घ्यायची, ह्या सगळ्या गोष्टी नानांना माहिती आहेत. आणि त्या गोष्टी मला तर त्यातला काहीच अनुभव नाही. मी तुम्हाला सांगितलं की मी सरजाला घेतल्यापासून एकदाच फक्त मुरकीला धरले तुम्ही, म्हणजे पुरंदर केसरीच्या मैदानात. हां, त्या बैलाला बघा आता मी धरतोय, कारण त्या बैलाचा व्हायचा मला चांगला अनुभव आलाय, तो मला कमी मार्का वाटतंय. हे लय वेगळं, हे लय विचित्र प्राणी, ह्याच्या जवळ जायचं म्हटलं तरी भीती वाटते, कारण आता सेमीला तर इतका तापतो की इमॅजिनच करू, म्हणजे गटाला थोडासा कमी पडेल, सेमीला मात्र तुफानच वेगानं पळतो. हा म्हणजे एकदम रागेट आहे, एकदम रागेट आहे, जवळ सहसा कोणाला येऊ देत नाही, मात्र ज्याचं याच्यावर प्रेम आहे. उदाहरणार्थ बघा, त्या दिवशी गौतमबाई आले होते, गौतमबाई आले, आपण फाटी दाखवायला गेलो होतो, बैल जाग्यावर थांबला. म्हणजे एखाद्या प्राण्याचा तुमच्या माणसावर पण जीव असतो, त्या माणसानं गौतमबाईने याच्यावर जीव लावलाय, तेवढाच जीव या सर्जन सुद्धा त्यांच्यावर लावलाय, आणि तो जीव आयुष्यभर असेल. सर, ज्यावेळेस तुम्ही अकॅडमीमध्ये जाता, आता एवढं बैलगाडी क्षेत्रात नाव झाले, विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया असतात, म्हणजे ते म्हणतात काय सर? नक्कीच नाव, त्यांना पण आवड निर्माण झाली असेल बैलगाडी क्षेत्रात. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंपरा. पण माझ्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला मी पहिल्यांदा म्हणतो, पहिला तुम्ही कुठं ना कुठं तो नोकरीला लागा, कुठं ना कुठं तर एखाद्या व्यवसायात पारंगत व्हा, कुठं ना कुठं तर एक पैसे कमवण्याची गोष्टी शिका, कारण जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला कुत्रा विचारत नाही. पहिल्यांदा पैसा कमवा, आणि त्याच्यातनं मग हा नाद जोपासा. असं डायरेक्ट जर तुम्ही या नादाला लागला तर कुठं ना कुठं तरी तुम्हाला एखाद्या वेळेस यश मिळेल, 100 of 2 यश मिळेल, मात्र 98 यश मिळणार नाही. ज्या बैलामुळे तुम्ही या क्षेत्रात आला, बकासूर, तुमच्या बकासूरचं नातं काय? नक्कीच, बकासूर माझा जीव की प्राण आहे. त्या बैलावरचं प्रेम कधीच होऊ शकत नाही, कमी होऊ शकत नाही, आणि कमी होणार बी नाही. आणि त्या बैलाची जागा माझा सरजा पण घेऊ शकणार नाही, एवढं प्रेम त्या बैलावर आहे. मला बरीच लोक फोन करून विचारतात, सर तुमचा मोहिलशी काय वाद आहे का, तुमचा वैभवशी काय वाद झालाय का? आमचा वाद हा पहिल्यापासून सांगतो वैचारिक वाद आहे, विचारांत मतभेद आहेत, व्यक्तीय मतभेद आमचे नाहीत, आणि ते कधीच नाहीत. आम्ही एकमेकांशी फोनवर पण बोलतोय, मात्र वैचारिक मतभेद असतात, आणि जीवन जगत असताना प्रत्येकाचे वैचारिक मतभेद असावेत, कारण एकाच विचारानं जर सगळे राहिले तर आपली पण प्रगती होणार नाही, पुढच्याची पण होणार नाही. त्याच्यामुळे नक्कीच काय ना काहीतरी. जे फॅन्स असतात ते काय पण कमेंट करायचे, म्हणजे त्यांना काय सांगेल? नक्कीच फॅन्सला माझी विनंती आहे की प्रत्येकानं, ज्यावेळेस मी एखादी गोष्ट बोलत असतो त्या प्रत्येक गोष्टीला पुरावा असतो, आणि पुराव्याशिवाय मी काय बोलत नाही. उद्या जर मला कोण म्हटलं की तुम्ही जे बोलता त्याला पुरावा आहे का, आणि ते ज्यावेळेस मला दाखवण्याची वेळ येईल त्यावेळेस मी नक्की दाखवेल. कारण व्यक्ती जीवन जगत असताना, प्रत्येकानं कमेंट करत असताना आपण काय कमेंट करतो, कोणाबद्दल करतो आणि का करतो, याचा विचार केला पाहिजे. तर महाराष्ट्रातील सर्व सोशल मीडियातील आमच्या सबस्क्रायबर्सला असतील किंवा मग इतर तुमच्या चॅनलच्या सबस्क्रायबर्सला पण सांगणे, कमेंट करत असताना कुठं ना कुठंतरी विचार करा. जर तुम्ही असाल, तुम्हाला असं वाटत असतं तसं काही नसतं ऍक्च्युली, पण तुम्ही कमेंट करता, कधी पर्सनल कमेंट करता, खूप कधी कधी तर वाईट पद्धतीची कमेंट करता. जर तुम्हाला कमेंट करायचं आहे तर तिथं खाली मोबाईल नंबर पण घ्या, हा सर दिसतो तेवढा चांगला पण आहे आणि तेवढा वाईट पण आहे. पण तुम्हाला तेवढं कमेंट करायचं खाली नंबर लिहा, आम्ही बघू काय करायचं ते. म्हणजे पुढचं सर बघतील तुम्ही काय करायचं. तुम्ही पर्सनल जर टाकत असाल कमेंट तर त्यावेळेस आम्हाला खूप वाईट वाटतं, कारण सोशल मीडिया तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले मान्य, पण अशा पद्धतीचं पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही की ज्याच्यामुळे पुढच्या व्यक्तींना त्रास होईल, तो मात्र गुन्हा आहे. त्यावर पण सायबर गुन्हा, सायबर क्राईम होऊ शकतो. कसं असतं की मला जर वाटलं एखाद्यावर सायबर क्राईम करायचं तर करू शकतो, मात्र कसं होतं की त्याचं आयुष्य खराब होईल त्या कमेंट करणाऱ्या, त्याच्यामुळे वाटतं की नको. त्यामुळे काळजी घ्यावी, काळजी घ्यावी, प्रत्येकानं काळजी घ्यावी, कारण सायबर कायदा आहे आणि सोशल मीडियावरती ज्यावेळेस कमेंट करतो त्यावेळेस विचार करून कमेंट्स करावा. आणि अजून पुढे इथून पुढे आम्हाला खूप जगायचं. आत्ता शिका आम्ही, मी 30-35 वर्षाचा आहे आणि तो 22-23 वर्षाचा आहे, त्याच्यामुळे आमचे बैल पाळणारच आहेत, तो या क्षेत्रात राहणार आहे, मी या क्षेत्रात राहणार आहे, आम्हाला एकमेकांची गरज लागणार आहे. त्याच्यामुळे व्यक्ती म्हणून आम्ही मित्र आहोत, पण वैचारिक मतभेद असतील तर ते कधीच होणार नाहीत. उदाहरणार्थ आता आपण बघता, भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पक्षपद्धती, काँग्रेस आणि भाजपा दोन्हीची विचारसरणी वेगळी, वैचारिकता वेगळी, दोघांनी जर एकत्र आले तर या भारतात एक पक्षपद्धती होईल चायनासारखी, कम्युनिस्ट पार्टी. मग त्याला काय वादविवाद करणारा कोणी नसेल, तर मग ती लोकशाही नसते, आणि लोकशाहीत मतभेद असावेत ते चांगलंच आहे, लोकशाहीसाठी पूरकच आहे. म्हणजे बकासून सरजा पाळताना दिसणार? नक्कीच नक्कीच, आगामी 1-15 दिवसातच पाळताना दिसते. सर, ज्यावेळेस मैदानात तुम्ही येता,
तर त्यावेळेस अकॅडमी पण तुम्ही मॅनेज करता क्लब? मला मी असं ऐकून आहे की सकाळी क्लासेस पण घेऊन येतात कधी कधी? सकाळी लेक्चर घेऊन येतो, सकाळी मी ज्यावेळेस यायचा असतो त्यावेळेस सकाळचं लेक्चर घेतो आणि मग बाकीचं सगळं नियोजन करतो, कारण ज्या दिवशी सुट्टी असते त्यावेळेस मग एका दिवशी मी एक्स्ट्रा लेक्चर सुद्धा करत असतो, त्याच्यामुळे मुलांची जेवणाची व्यवस्था सगळ्या गोष्टींची व्यवस्था माझ्या आमच्या मिसेस अंकिता निंबळकर पाहत असतात, कारण त्या तिथं गंभीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, म्हणूनच मी इकडे येऊ शकतो. म्हटलेलं की जे बैलगाडी मालकांचे जे गरीब मुलं वगैरे आहेत त्यांना कुठेतरी फी मध्ये सवलत करायचं तुमचा विचार आहे? पोलीस भरती तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, जी कोण शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांना आपण 4,500 रुपये प्रतिमामध्ये प्रशिक्षण देतो, बाकीच्या अकॅडमीमध्ये 8-8, 9-9 हजार फी आहेत. आपण 4,500 मध्ये जेवण खाणं राहणं लेक्चर ग्राउंड एकदम उत्तम पद्धतीची आपली अकॅडमी, तुम्ही नक्की एकदा अकॅडमीवर या, पहा कशा पद्धतीची, एक अत्याधुनिक पद्धतीची. मुलांची अकॅडमी वेगळी आहे, आपली मुलींची अकॅडमी वेगळी आहे. मुलींना तर फक्त 3,000 रुपये प्रतिमाच फी आहे, एवढ्या कमी फीमध्ये महाराष्ट्रातील मला वाटत नाही कुठली अकॅडमी असेल. म्हणजे एक हे बैलगाडी क्षेत्र चालत असताना सुद्धा आपण एक समाजकार्यसुद्धा करतो, कारण 3,000 रुपये एका महिन्याची फी, त्याचं जेवण बघायचं, त्याचं राहणं बघायचं, त्याचं सगळं ग्राउंड लेक्चर सगळ्या गोष्टी करणं म्हणजे थोडंसं एक जिगरीचं काम आहे, ते पण आपण ग्रामीण भागातील मुलांसाठी करत असतो. सर तुमचा नंबर दिलेलाच आहे, तर मित्रांनो सरांशी संपर्क साधू शकता. मला जर नंबर पाहिजे असेल तर रणजित निंबाळकर सर, माझा एक युट्यूब चॅनल आहे, तिथं जावा, तिथं माझा नंबर तुम्हाला नक्की मिळेल आणि त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद सर. धन्यवाद.